नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्टच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं त्यानंतर परत आपण पुढचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेला असा असं गृहित धरून पुढे जातो. ज्यावेळेस चालू होईल 8 ते 10 दिवसात आपलं चालू होणार आहे, रेग्युलर शासनाकडून चालू होईल असं संकेत आहेत. त्यामुळं आपल्या वयाच्या आहे त्या चेक करणार मी आहे, त्यामुळं आपल्या वया व्यवस्थित पूर्ण असायला हवे. चालू झाल्यानंतर 2 दिवस तेच काम करणार आहे की सर्वांच्या वह्या ह्या चेक केल्या जातील. ओके, क्वेश्चन नंबर 4 काय होतं, 2x2 या वर्ग समीकरणाचे एक मूळ सांगितले. म्हणजे काय तुम्ही सांगितले, एक मूळ किती आहे, 2 आहे. म्हणजे काय येणार, 1√ किती आहे, 1√2 आहे, बरोबर का, वजा 2 आहे, -2 आहे, -2 आहे, बरोबर. तर के ची किंमत आपल्याला काढायला त्यांनी सांगितलेली आहे. ज्यावेळी 1√2 घरी झालंय आपल्याला 3.2 मध्ये काय 2.2 मध्ये आणखी 3 मध्ये झालेलं, हा 3 मध्ये आणखी झालेलं आहे, बरोबर. 3 किंवा 4 मध्ये झालेलं असत. आता ज्यावेळी 1 मूळ येतात म्हणजे काय म्हणतो आपण, जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी फक्त किंमत टाकायची असते एवढंच आहे, बाकी त्याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्ट नाही. आता जे दिलंय ते पद्धत काय, तो हा गिव्हन पार्ट दिलाय 2x2 + kx - 2 = 0, बरोबर. तर 1 मूळ दिलंय म्हणजे काय दिलंय, x = -2. इक्वेशन नंबर 1 टाका, पुट इन इक्वेशन 1 म्हणजे काय येणार, x = -2 समीकरण 1 मध्ये ठेवू, बरोबर का. 1 मध्ये ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्या किती करायचं आहे, तिथं सगळं आहे तसं, म्हणजे काय करावं लागेल, 2 × x किती लागायचं आहे, -2 2 × 2 = 4 × 2 = 0 4 × 2 = 0 आता या दोघांचं काय होणार, शून्य बिंदू आहे, वजा किती होणार, म्हणजे किती आलं, 6 आल्या, बरोबर ना, म्हणजे 6 + 2 = 0. आता हे -2 इकडे घ्या, काय होणार तो अधिक, म्हणजे काय येणार, 6 = 2 इकडे घ्या, म्हणजे 6/2 = k, ची किंमत किती आली, 3, अतिशय सोपं गणित आहे, तुम्हाला काही सुद्धा त्याच्यामध्ये अडचण आलेली नसेल. ओके, उत्तर आपलं चेक करायचं आहे, उत्तर आपलं बरोबर आहे का तुम्ही ते पाहू शकताय. ओके, आता त्यानंतर जो पुढचा क्वेश्चन आहे, कुठला क्वेश्चन आहे बघा, आता क्वेश्चन नंबर 5, असे वर्ग समीकरण तयार करा की ज्यांची मुळे खालील प्रमाणे आहेत. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला त्यांनी सांगितलेलं आहे, बरोबर. मला जे दिलंय ते बघा, क्वेश्चन नंबर 5 मधला पहिला काय दिलंय, 10 × -10, बरोबर. म्हणजे काय आपण असं लिहू शकतोय, α = 10 × β = -10, सेम आहे की मराठी वर्गांचं तर सेमच आहे, अल्फा आणि बीटा त्याच्यामध्ये असं काय वेगळं नाही, बरोबर. आता आपल्याला वर्ग समीकरण तयार करण्यासाठी काय काय लागतंय, वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला सूत्र आहे काय, x² + α (β)x + α(β) = 0. हे वर्ग समीकरण सूत्र आहे, आपल्याला झालंय झालंय ना, त्यामध्ये फक्त किंमती टाकायचे, तर किंमती टाकायसाठी काय करावं लागतं, म्हणजे α × β, म्हणजे
मुळाची बेरीज आणि मुळांचा गुणाकार आपण त्याला म्हणतो म्हणजे काय सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ द रूट्स इथे असते आपल्याला काय पाहिजे अल्फा अधिक बीटा आपल्याला मिळालं म्हणजे काय येणार 10 अधिक आणि वजा 10 म्हणजे नेक्स्ट टर्म काय येणार 10 वजा 10 म्हणजे काय होणार 0 म्हणजे अल्फा अधिक बीटा किती आला 0 आला बरोबर अल्फा अधिक बीटा 0 आल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे अल्फा इनटू बीटा अल्फा इनटू बीटा म्हणजे काय 10 गुणिले वजा 10 गुणाकार केल्यानंतर वजा 100 येतोय बरोबर अल्फा बीटा जो काढतोय आपण बरोबर त्याचं काय करायचं आहे तो गुण करायचा आहे तर ह्या देखील त्याच्या पक्ष सूत्र टाकायचे म्हणजे काय येणार 10 x वर आहे तसा वजा अल्फा अधिक बीटा ची किंमत काय आहे 0 म्हणजे तो 0 x लिहा अधिक अधिक अल्फा बीटा ना तो अधिक अल्फा बीटा किती येतो वजा 100 बरोबर 0 मग काय लिहिणार आपण x1 वजा 0 x वजा 100 बरोबर 0 असं आपण लिहू शकतो हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल तर आपण असं लिहू शकतो x1 वजा 100 बरोबर 0 दोन्ही पण बरोबर आहे तर स्टँडर्ड जे आहे हे हे आहे हे पण बरोबर आहे हे तुम्ही लिहू शकताय ओके या पद्धतीनं आपल्याला वरील समीकरण तयार करता यायला हवं बरोबर का आता त्याच्यातला जो पुढचा पार्ट आहे बघा म्हणजे काय त्यामध्ये अजून परत दोन गणित आहे बरोबर बघा पाहिलंय अल्फा आणि बीटा प्रमाण लिहिले त्याचप्रमाणे लिहायचं बरोबर आता बघा अल्फा फक्त काय लिहिता येईल एक वजा तीन वर्गमूळ पाच काय पण लिहू शकतो आपण बीटा एक अधिक तीन वर्गमूळ पाच ह्याला अल्फा ह्याला बीटा त्याला अल्फा त्याला बीटा मानू शकतो जे दिलेलं आहे त्याच आपल्याला काय करायचं अल्फा अधिक बीटा या पद्धतीचं गणित झालेलं आहे आपल्याला बघा आता हे टाकायचं एक वजा तीन वर्गमुळात पाच अधिक एक अधिक तीन वर्गमुळात पाच कंसाला याचा कंस फक्त काढायचा आहे काय काढायचा आता कंस फक्त काढायचा आहे एक वजा तीन वर्गमुळात पाच अधिक एक अधिक तीन वर्गमुळात पाच हे जाते ते घालवा बघा तो वजा तीन वर्गमुळात पाच आहे तर अधिक तीन वर्गमुळात आहे एक निघाला जाता एक अधिक किती आलं दोन मग अल्फा अधिक बीटा किती आला आपल्याला दोन आलाय बरोबर दोन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अल्फा बीटा करायचा आहे आता अल्फा बीटा काय आहे गुणाकार म्हणजे काय करणार एक वजा तीन वर्गमुळात पाच गुणिले एक अधिक तीन वर्गमुळात पाच आता याचं सूत्र आपल्याकडे आहे सूत्र काय आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी त्या दोघांची बी त्या दोघांची वजा पाहिजे त्या दोघांची त्या दोघांची वजा पाहिजे त्या सूत्राप्रमाणे आपण लिहू शकतो एक चा वर्ग एक आणि बी चा वर्ग म्हणजे काय कंसात टाकू शकतो आपण त्याला इथे कंसात टाका आणि हे तीन वर्गमुळात पाच कंसाचा वर्ग एक चा वर्ग एक हे वजा तीन चा वर्ग नऊ गुणिले वर्गणीला जात आहे म्हणजे पाच नऊ अंश पंचेचाळीस एक वजा पंचेचाळीस म्हणजे अल्फा बीटा बरोबर आला 44
धन्यवाद।